नमस्कार मी सोमेश कोलगे कॅमेऱ्यावर केतन वैद्य आपण पाहतात महा एम टी व्ही संजय राऊत इतके का भीथरलेत हा प्रश्न विचारण्यामागचं एकमेव कारण म्हणजे संजय राऊत यांनी काल दोन अत्यंत वेगवेगळ्या आणि एकदम परस्पर विरोधाभासी अशा प्रतिक्रिया दिल्या त्याला कारण ठरलं होतं अमित शाह आणि शरद पवार प्रफुल्ल पटेल यांची गुजरातमध्ये अदानी यांच्या फार्म हाऊसवर झालेली कथित गुप्त भेट ही गुप्त भेट शनिवार रविवारच्या दरम्यान झाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी एका स्थानिक वृत्तपत्राने गुजरातमधील छोटीशी बातमी लावली ती देखील दोन कॉलमची बातमी होती की अशा प्रकारची भेट झालेली आहे आणि ती भेट झाल्यानंतर एकूणच मराठी वृत्तवाहिन्यांवर खळ खळबळ माजली अनेक ठिकाणी सातत्याने अमित शहा पवार यांच्या भेटीची वृत्त चालवली गेली काही जणांनी तर हा विषय थेट पहाटे झालेल्या शपथविधीपर्यंत नेऊन सोडला आणि राष्ट्रवादी आणि भाजप पुन्हा एकत्र येणार का असे प्रश्न विचारून त्यावर विश्लेषण करायला सुरुवात केली स्वाभाविक आहे माध्यमांकडे काही बोलण्यासाठी नसलं की असे विषय हे काही दिवसांपुरतं तरी चर्चेसाठी पुरतात परंतु हा विषय तितका मर्यादित नाही कारण पवार आणि त्यांच्यासोबत गेलेली जी व्यक्ती होती ती कोण आहे हे जरा समजून घेणं जास्त महत्वाचं ठरतं ती व्यक्ती आहे प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल पटेल जर आपण थोडंसं मागे गेलो म्हणजे जेव्हा महाविकास आघाडी सरकार बनण्याच्या आधी म्हणजे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती शिवसे कुठल्याही तीन पक्षांच्या पाठिंब्याशिवाय एकत्र सरकार येईल असं असं काहीस चित्र निर्माण व्हायला लागलं होतं आणि त्यावेळेस शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी तिघे आघाडीसाठी प्रयत्न करत असताना प्रफुल्ल पटेल ही एकमेव व्यक्ती होती नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे राष्ट्रवादीतील जे, जे वारंवार बोलत होते की आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल आहे आम्ही विरोधी पक्षात बसू आणि तुम्ही एक नीट लक्षात घ्या की पवारांसोबत जरी ती भेट झाली असेल किंवा नसेल झाली पण त्या भेटीसाठी जाणारी व्यक्ती कोण आहे तर ती प्रफुल्ल पटेल असते ते जितेंद्र आव्हाड नसतात किंवा ते नवाब मलिक नसतात कारण राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडे आणि शरद पवारांच्या स्वतःच्या बौद्धिक क्षमतेच्या दृष्टीने त्यांच्याकडे माध्यमांसमोर मनोरंजन म्हणून जाणारे नेते कोण आहेत आणि प्रत्यक्ष रणनीती ठरवण्यात भूमिका बजावणारे नेते कोण आहेत याच्या रेषा स्पष्ट आहेत त्या शिवसेनेच्या बाबतीत तशा स्पष्ट आहेत असं म्हणावंसं वाटत नाही कारण संजय राऊत यांनी रविवारी सामनामध्ये लिहिलं की गृहमंत्री अनिल देशमुख हे अपघाताने गृहमंत्री झाले आणि काय गंमत आहे बघा त्याच दिवशी बातमी आली की पवार आणि अमित शाह यांची कथित गुप्त बैठक झाली असावी या गुप्त भेटीनंतर संजय राऊतांनी जी पहिली प्रतिक्रिया दिली होती ती काय होती मित्रांनो तर अशा प्रकारे भेट होण्यामध्ये गैर काय आहे आणि आम्ही देखील भेटू शकतो अमित शहाना आम्ही देखील भेटू शकतो म्हणजे जे राऊत शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेटीविषयी अस्पष्टपणे सुरुवातीला म्हणत होते की अशा प्रकारची भेट झाली असेल तर त्यात विशेष काय त्या राऊतांनी काल दुपारी एक वाजता ट्विट केलं की मी विश्वासाने सांगतो खात्रीने सांगतो अशा स्वरूपाची भेट झाली मग संजय राऊत यांना नेमकं काय का म्हणायचं होतं पहिलं ते म्हणाले की अशा स्वरूपाची भेट झाली त्यानंतर ते म्हणाले भेट झाली असेल तर गैर काय त्यानंतर ते बोलले की अशा प्रकारची भेट झालेलीच नाही आणि मी हे आत्मविश्वासाने सांगतो हे राऊत रविवारच्या दिवशी राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका करतात त्याआधी दोन दिवस ते सचिन वाजेचं समर्थन करत असतात त्यानंतर अचानक त्याच्यावरही टीका करायला लागतात आणि मग आता पवार आणि अमित शाह यांच्या भेटीच्या बातमीनेच संजय राऊत इतके का बिथरलेत हा प्रश्न पडतो त्याचं कारण मित्रांनो असं आहे की या एकूण प्रकरणात सचिन वाजे परमबीर सिंग ते मनसुख इरन यांचा गूढरित्या था झालेला मृत्यू आणि अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेली स्फोटक या संपूर्ण प्रकरणात सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे एका सेफ डिस्टन्सवर होते शरद पवार यांनी तर हे प्रकरण स्थानिक आहे त्यावर मी बोलणार नाही असं म्हणून हा विषय निकालात काढला होता एका छोट्याशा वाक्यात पण आपल्याला सर्वांना माहिती आहे की सचिन वाजे हे शिवसेनेचं फसलेलं प्रकरण असण्याची शक्यता जास्त आहे सचिन वाझे यांनी ज्या बॉम्ब विस्फोटकांची गाडी ठेवली आणि त्यानंतर त्यांचे सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क असल्याचे संबंध असल्याचे उघड होऊ लागले आणि त्यानंतर सेना जास्तीत जास्त अडचणीत येत होती पण अचानक एका टप्प्यावर राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यात मध्यवर्ती आली सेंट्रलला आली आणि त्यांनाच हे सगळं डिफेंड करणं अंगावर येऊ लागलं ते घडवून आणलं होतं परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बने आणि या परमबीर सिंग यांची दोन दिवस सातत्याने सामनामधून कौतुकं सुरू होती तुम्ही नीट नीट ते त्यावेळेसच्या सामनाचा सा अग्रलेख जो होता तो देखील आम्ही आमच्या व्हिडिओत एकदा त्यातले काही वाक्य वाचून दाखवलेले आहेत की परमबीर सिंग यांना कशा प्रकारे प्लीज करण्याचा सा प्रयत्न सामनाकडून सुरू होता सामना परमवीर परमबीर सिंग यांना कायम त्यांना काही ना काहीतरी करून त्यांचं कौतुक सुरू ठेवत होतं आणि त्यानंतर अचानक परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर अनिल देशमुख अडचणीत आले अनिल देशमुख अडचणीत आल्यामुळे पवारांना दोन प्रेस कॉन्फरन्स घ्याव्या लागल्या त्या दोन्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये पवार तोंडगशी पडले आणि त्यानंतर शिवसेनेच्या वतीने राष्ट्रवादीच जास्तीत जास्त अडचणीत येऊ लागली थोडक्यात काय मित्रांनो तर राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवारांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला का शरद पवारांना घाबरवण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला का किंवा आम्ही अडचणीत आलो आहे तर तुम्ही आम्हाला मदत करणार नसाल तर आम्ही देखील तुम्हाला कशा प्रकारे अडचणीत आणतो हे दाखवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहे का सरकार पाडायची नेमकी कोणाला घाई झाली आहे संजय राऊतांना आणि शिवसेनेला घाई झाली आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला घाई झाली आहे आणि जर अशा प्रकारची गुप्त भेट शरद पवार प्रफुल्ल पटेल आणि अमित शाह यांच्यामध्ये झाली नसेल तर जे लोक या सगळ्याशी संबंधित आहेत त्यांनी याबद्दल काय म्हंटलंय ते विचारात घ्यायला हवं शरद पवारांनी तर यावर कोणतंही विधान केलं नाही त्याआधी ते हॉस्पिटलमध्ये निघून गेले प्रफुल्ल पटेल यांच्यापर्यंत माध्यमं जाऊ शकतात पत्रकार जाऊ शकतात पण प्रफुल्ल पटेल मीडिया पुढे आलेले नाहीत पहिला पहिली व्यक्ती जर राष्ट्रवादीतली कोणी या विषयावर बोलली असेल तर ते होते नवाब मलिक आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड या दोन नेत्यांनी राष्ट्रवादीच्या वतीने या सगळ्या विषयावर की हे डिनाय करण्याचा पूर्ण प्रयत्न केला की के अशा प्रकारची भेट झाली नाही भेट झाली नाही भेट झाली नाही बरोबर आहे ज्यांना ते आजपर्यंत वर्षानुवर्ष भावी पंतप्रधान म्हणत आलेत ते भावी पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणं म्हणजे थोडंसं अपमानास्पद असलं पाहिजे जितेंद्र आव्हाड नवाब मलिक यांच्यासाठी पण अमित शहा शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल या तीन व्यक्तींपैकी केवळ अमित शहा माध्यमांजवळ बोललेत आणि ते म्हणाले की सगळ्या गोष्टी या काही सार्वजनिकरित्या बोलण्यासाठी नसतात प्रफुल्ल पटेल माध्यमांशी बोललेले नाहीत तुम्ही प्रफुल्ल पटेलांना मीडियासमोर पाठवा आणि बोलायला लावा प्रफुल्ल पटेल काहीच बोलले नाही आहेत शरद पवार मीडियाशी बोललेले नाहीत कारण जर गुप्तभेट झाली असेल आणि बाहेर आल्यावरती डिनाय केली की के अशा प्रकारची भेट झाली नाही तर तो अमित शहाचा अपमान असू शकतो आणि ज्या अमित शहासाठी असं म्हणतात की शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल दोघ जण अदानी यांच्या फार्म हाऊसवर दोन अर्धा तास वाट बघत बसले होते त्या अमित शहासाठी एवढ्या मेहनतीने मिळवलेली त्यांची भेट ही अशा प्रकारे त्यावर पाणी फिरवायचं त्या का हाही एक प्रश्न आहे त्यामुळे मग नवाब मलिक जितेंद्र आव्हाड ही सगळी मंडळी पुढे येतात ते काही ना काही बोलू लागतात पण संजय राऊत या सगळ्यातून का बिथरलेले असतात हे आपल्याला समजत नाहीये संजय राऊत यांनी सामना परमबीर सिंग किंवा शिवसेना संजय राऊत म्हणण्यापेक्षा शिवसेनेने परमबीर सिंग सामना आणि संजय राऊत यांच्या मार्फत यांचा उपयोग करून राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचे जे प्रयत्न गेले महिनाभर केले त्या सगळ्या प्रयत्नांना आता काहीतरी रिव्हर्स उत्तर देण्याचा विचार शरद पवार देखील करतायत का हा विचार आपण हे हे आपण समजून घ्यायला हवं कारण शरद पवार हे सध्या इस्पितळात दाखल आहेत आणि त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याविषयी आपण एक सद्भाव ठेवूच परंतु शरद पवार हे आता शिवसेनेला दुसरा म्हणजे शिवसेनेने ज्या प्रकारे शरद पवारांवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला त्या प्रकारे शिवसेनेवरती आता त्याला प्रत्युत्तर म्हणून शरद पवार काही वेगळा विचार करतायत का हा एक प्रश्न आहेच आपल्याला कळेल येणाऱ्या काळामध्ये परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो अनेकांचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल द्या आप आप या सगळ्यांनी आपापसात येणं किंवा एकमेकांसोबत जाणं याबद्दल प्रत्येक पक्ष चाहत्याच्या त्याच्या त्याच्या व्यक्तिगत भावना आहेत आणि भाजपच्या या थोड्याशा तीव्र आहेत परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये खरी बेईमानी कोणी केलेली आहे तर त्याची उत्तरं तुम्हाला राजकारण्यांपेक्षा इतर ठिकाणी जास्त शोधावी लागतील ती या महाराष्ट्रातील बुद्धिवंतांमध्ये काही लोक असतील काही विचारवंतांमध्ये असतील काही महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये लोक असतील कारण ज्या वेळेस हे सगळे प्रकार आणि ही दुष्कृत्य सुरू होती तेव्हा या सरकारची तळी उचलून धरणारे लोक कोण होते तर ते बुद्धिवंत विचारवंत पत्रकार लेखक राजकीय विश्लेषक हे सगळेजण होते आणि हे सगळेजण जास्त गुन्हेगार आहेत पवार उद्धव ठाकरे किंवा प्रत्यक्ष संजय राऊत यांच्यापेक्षा कारण या लोकांनी जी बेईमानी केली या लोकांनी पत्रकारितेशी जी बेईमानी केली त्याची फळं म्हणून आपल्याला सचिन मनसुख हिरणचा मृतदेह पाहावा लागला सचिन वाजेला बॉम्ब स्फोटक ठेवताना पाहावं लागलं हे सगळे त्याचे परिणाम आहेत जर वेळीच या लोकांनी आपलं काम प्रामाणिकपणे केलं असतं तर असे दिवस आले नसते म्हणून जर दोष द्यायचा असेल तर तो केवळ या सगळ्याच नाटकातील राजकारण्यांना देऊन चालणार नाही दरम्यानच्या काळात सचिन वाजे प्रकरणात मोठमोठे पुरावे हाती लागत आहेत लॅपटॉप पासून सीपीयू पर्यंत आणि हार्ड पासून ते अगदी सचिन वाजेने फेकून दिलेल्या नंबर प्लेट पर्यंत अनेक गोष्टी ताब्यात येऊ लागल्यात आणि या प्रकरणामध्ये आता त्याचे जे खरे सूत्रधार होते त्यांच्यापर्यंत एन आय ए पोचणार का हा देखील एक प्रश्न आहे आणि त्या सगळ्याचे परिणाम म्हणून या घडामोडी घडू लागल्या आहेत का आपल्याला कळेलच आपण आशा करू प्रफुल्ल पटेल कधीतरी माध्यमांसमोर येतील आणि या सगळ्यावर बोलतील आणि पवार हे देखील रुग्णालयातून आल्यावर या सगळ्या विषयांवर स्पष्टोक्ती स्पष्टीकरण देतील तोपर्यंत महाएम टी लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह धन्यवाद